मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत छत्रपती शाहू महाराजांचं पेंटिंग. तर मी आता या भागात पूर्ण तुम्हाला ड्रॉइंग दाखवेन, नेक्स्ट भागामध्ये कलर असेल. तर चला सुरुवात करूया ड्रॉइंगला. नमस्कार मित्रांनो, आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी खूप दिवसांनी परत एपिसोड सुरू करतो आहे. तर हा भाग आहे पहिला, छत्रपती शाहू महाराजांचं पोर्ट्रेट करणार आहे. मी या अगोदर एक पेंटिंग केलं होतं शाहू महाराजांचं 5 फुटाचं, तर त्याचाच एक क्लोजअप पोर्ट्रेट मी करणार आहे. हे चित्र मी कॅनव्हास बोर्डवरती पिनअप केलेलं आहे आणि आता टर्पेंटाईनने एक टोन देऊन घेतो आहे कॅनव्हासला. तर स्टेप बाय स्टेप बऱ्यापैकी मी याआधी जसे व्हिडिओ दाखवले तशाच पद्धतीने हे काम करणार. हे पेंटिंग मी माझ्यासाठीच करतो आहे, तर मग खूप कमर्शियल सारखं काम करणार नाही. म्हणजे व्यवस्थित जे डिटेल्स लागतात व्यावसायिक चित्रासाठी तसं न करता ओवरऑल पेंटिंग इम्पॅक्ट राहील अशा लेवललाच लूज काम करणार आहे. तर मी आता त्याचं प्रपोशन हेड कॅनव्हासच्या सहाय्यानं किती असेल परफेक्ट ते हेड बसलं पाहिजे कॅनव्हासवरती. म्हणजे खूप मोठं झालं तर ते टाईट कंपोजिशन होऊ शकतं, एकदम छोटं झालं तर कॅनव्हास लूज राहू शकतो, बाजूला मोकळी स्पेस जास्त राहू शकते. त्यामुळे ते प्रपोशन बघून मी एक ढोबळ मानाने आता मोजक्याच रेषातने त्याचा सरफेस बघून घ्यायला लागलो. काही वेळा इतकंही काम करून नंतरही चेंज होतं थोडासा आकार डेव्हलप झाल्यानंतर, म्हणजे प्रपोशन हेड ड्रॉइंग कंप्लीट झाल्यानंतरही काही वेळा वाटतं की थोडंफार वर खाली पोर्ट्रेट्स सरकवलं पाहिजे, जागा वर जास्त राहते किंवा कमी राहते असं खूप वेळा होतं. मी आत्ता हे चारकोल स्टिकने ड्रॉइंग करायला आलो आणि फायनल ड्रॉइंग मी जवळपास ब्रशनेच करेन, पण ओवरऑल एक ड्रॉइंगची ढब शाहू महाराजांचं एक प्रपोशन त्या कॅनव्हासवरती बसवलं आहे पहिल्यांदा. हे पोर्ट्रेट मी आधी केलं होतं तेव्हा ते 5 फुटाचं पेंटिंग केलं होतं आणि फुल फिगर आहे, शाहू महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे, तर त्या फोटोच्या सहाय्याने ते केलं होतं. आता हे ब्लॅक अँड व्हाईट एक फोटो आहे, व्यवस्थित अवस्थेत असल्यामुळं थोडंसं हे पेंटिंग करता येतं चांगलं. मी आता ड्रॉइंग केलेलं चारकोल थोडंसं झटकून घेतलं आहे कारण चारकोलची पावडर कलरमध्ये मिक्स होऊ शकते त्यासाठी. आता मी येलो ऑकर आणि रॉम्बरचं मिश्रण करून मिक्स करून कलर आता मी फक्त ड्रॉइंग ब्रशने करून घ्यायला. आता बघा, मी एक पहिलं ब्रशनं ड्रॉइंग केलेलंच फायनल स्टेप बाय स्टेप करत चाललो. तर जवळपास ह्या भागामध्ये मी ड्रॉइंग पूर्ण करेन कारण एका भागामध्ये पेंटिंग खूप स्पीडली दाखवावं लागतं, तर त्यामुळे मी थोडेसे त्याचे 2 भाग किंवा 3 भाग होतील. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित बघता येईल ह्यासाठी मी ते करत आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत मी अनेक व्हिडिओज चॅनलवरती शेअर केलेत, पोर्ट्रेट्स शेअर केलेत. मी लवकरच आता काही माझ्या कला प्रवासातल्या आठवणी पण घेऊन येईन, ह्या महिन्यातच मी ते लवकर चालू करेन ते एपिसोड. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला चित्रकलेबद्दलची अधिक माहिती हवी असेल मराठीमधनं, तर नक्कीच तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि असेच तुमच्या आजूबाजूला कोण चित्रकलेची आवड असणारे विद्यार्थी किंवा हॉबी आर्टिस्ट असतील तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही माझ्या काही अनुभवातनं मला समजलेल्या ज्ञानाची त्यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातनं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर जवळपास आता मी ड्रॉइंग ब्रशने फायनल करत घेतलेलं आहे. हे ड्रॉइंग झाल्यानंतर मी एक वॉश पण देईन. वॉश म्हणजे काय, तर मासेस करेन लाइटिंग शॅडो आणि लाईट लक्षात येण्यासाठी. हे टर्पिनने मास दिल्यामुळे एक 3 डायमेन्शन जाणवतं. आता मी जे चेहऱ्याला भरून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल, तसंच मी ड्रेसचा रेड रंग पण थोडा भरून घेतला. तर ओके, आजच्या भागात इतकंच, पुढच्या भागात भेटू. शाहू महाराजांचं हे चित्र पूर्ण कलर काम सुरू करेन, तर नक्कीच भेटूया. चला बाय.